नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या संत कबीरनगर झोपडपट्टीमध्ये आग लागली आहे. आगीत अनेक लोक अटकल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची शक्यता असल्याचं वर्तवले जात आहे. आतापर्यंत 3 गॅस सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. कारण झोपडपट्टी भाग असल्यामुळे आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत घरांचं नुकसान झालंय. दाटीवाटीचा परिसर असल्यानं अग्निशमन दलाला अडचण येते. आग पाहण्यासाठी यावेळी प्रचंड नागरिकांनी गर्दी केली होती, त्यामुळे पोलिसांनाही कसरत करावी लागते. तसेच या आगीत आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे 6 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच झोपडपट्टी भरगच्चं असल्यामुळे मागील अर्ध्या तासापासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून आतमध्ये जाण्यास अडचण येत असल्यामुळे आग पूर्णपणे आटवलेली नाही. या भागामध्ये जी आग लागली त्या आगीमध्ये या भागातील या झोपडपट्टीमध्ये संत कबीरनगर भागातले आणि मर्याई मंदिर भागातल्या लोकांचं संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे. त्यांचा जो संसार होता तो उद्ध्वस्त झालेला आहे. ह्या गोरगरिबांना आता आर्थिक मदतीची सक्त गरज असताना तो आमच्या भागातील सर्व नागरिक जुन्या नाशिकातील विशेष करून भागवानपुरा कतळा ह्या भागातील लोकांनी मिळून आम्ही आता तातडीने सगळे हाजी बबलू पठाण, सलीम मिट्ट्या, हनीफभाई बशीर आणि आमच्या भागातले जे सुज्ञ नागरिक आहे ते म्हणे जेव्हा शासनाची मदत येईल तेव्हा येईल. आत्ता आम्ही आमच्या परीने ह्या 2 दिवसात त्यांना जी लागणारी मदत आहे ते आमच्या परीने आम्ही त्यांना पुरवठा करणार आहे. आर्थिक मदत त्यांना देऊन त्यांना पुनर्वसन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. तर ह्या भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ह्या आमच्या कार्याला मदत करावी. जनसंदेशसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.